वरणगाव तळवेल उपसा सिंचन प्रकल्प हा अतिशय महत्वाकांक्षी असून यात हतनूर धरणातून पाणी उपसा करून ते ओझरखेडा तालुका भुसावळ येथील मातीच्या धरणात साठवण्याचे आहे। यामुळे भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर या तीन तालुक्यांची सुमारे 16,000 हेक्टर शेती ओलिताखाली येणार असल्याने राज्याचा पाटबंधारे मंत्री असताना जिल्ह्यात मंजूर केलेला प्रकल्प शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असून सिंचन प्रकल्पांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे। मात्र सिंचन प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळावा, सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे असे आवाहन एकनाथ खडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेला प्रथम मान्यता तापी सिंचन विकास महामंडळाच्या माध्यमातून 1998 मिळाली होती। आता अलीकडच्या कालखंडामध्ये धरणाचं काम पूर्ण झालेलं आहे। धरणाचं पूर्ण काम झालं आता त्यानंतर आपल्या साधारण 33,000 एकर जमिनीला पाणी मिळावं या दृष्टिकोनातून आता नव्यानं एक प्रशासकीय मान्यता देऊन त्याच्यासाठी टेंडरही देण्यात आलेलं आहे आणि 3 दिवसापासून या प्रत्यक्ष कामाला मोजणीला वगैरे सुरुवात झालेली आहे। या भागामध्ये ह्या दुष्काळी भाग आहे, 30,000 एकर जमिनीला पाणी 4 वर्षाच्या आत द्यावं अशी कंडिशन कॉन्ट्रॅक्टरला त्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे। साधारणतः पहिल्या ठेक्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि कामाला सुरुवात केलेली आहे। या भागामध्ये एक वरदान ठरणारी योजना आहे, त्याची प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि 1 वर्षानंतर पहिलं काही क्षेत्र ह्याच्यामध्ये पाणी जाईल असं आहे। जळगाव जिल्ह्यामधली बंद पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची ही पहिली योजना आहे जी आतापर्यंत आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हती आणि त्यामुळे स्वाभाविकतः पाईपलाईनच टाकायची असल्यामुळे ती वेगानं पूर्ण करण्यास मदत होईल।